नाशिकमध्ये कालपासून आहे आणि सगळं नॉर्मल आहे. काही लोक वेगळ्या पद्धतीने नॉर्मल असतात, नॉर्मल नसतात. नाशिकला मी आलो, मुद्दा नॉर्मल आहे. आताच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्यांनाही म्हटलं नाशिक नॉर्मल आहे. नाशिक नॉर्मल असल्यामुळे इतकं मोठं क्रांतिकारक काम नाशिक मधून होऊ शकत. मी इथे आलेलो आहे महानगरपालिका निवडणुकीच्या कामासाठी. तुम्ही काही दुसरं मनामध्ये काही विचार आणू नका. आणि असे संघटनात्मक काम करत असताना अधूनमधून लहान लहान कार्यक्रम आम्ही करत असतो. ते झाले नाशिक मधून. महाराष्ट्रातलं राजकारण आपण पाहता, संपूर्ण राज्यभरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार उत्तम प्रकारे चाललेलं आहे. विरोधक टीका करत असतात, कोणतेही सरकार, मग प्रधानमंत्री मोदींचा असेल किंवा राज्यांचा असेल, 100% समाधान कोणाचं करू शकत. त्यातून अनेक प्रश्नातून ते मार्ग काढत असत. त्याच्यामुळे मोदी असतील किंवा उद्धवजी असतील, राज्याचे देशाचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शर्थ करीत असतात, मार्ग काढत असतात. आणि त्यातून आम्हाला जनतेचा आशीर्वाद लाभत असतो, यात्रा काढावा लागत नाही. यात्रा हा एक पवित्र शब्द आहे. त्या शब्दाचं पावित्र्य जाणून जे यात्रांमध्ये सहभागी होतात त्यांना जनतेचा आशीर्वाद मिळत असतो. यात्रा हा धार्मिक शब्द आहे, रिलिजियस, आध्यात्मिक. आणि आपल्या महाराष्ट्राला अशा प्रकारच्या धार्मिक आणि आध्यात्मिक यात्रांची फार मोठी परंपरा आहे. शिवसेना सुद्धा यात्राच आहे. बाळासाहेबांनी जी सुरुवात केली ती अखंड सुरू आहे. त्याच्यामुळे ह्या यात्रेला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार असेल मग ती यात्रा उसळते. असो, बोला काय म्हणायचं आपल्याला. अचानक नाशिकमध्ये जो करण्यात आला मी साधारण माझे नाशिकला चक्कर असते. मी या भागाचा संपर्क नेता आहे उत्तर महाराष्ट्राचा. गेल्या काही दिवसात नाशिकात अनेक घडामोडी घडवल्या जात आहेत, घडवणारे माझ्या आसपास आहेत सगळे. शिवसैनिकांचा सुद्धा हाल अहवाल विचारावा या निमित्तानं, पदाधिकाऱ्यांशी बोलावं या निमित्ताने, महानगरपालिकेच्या संदर्भात काही बांधणी किंवा चर्चा करायच्या होत्या म्हणून मी आलो. मग अशी कार्यकर्त्यांसमोर मेळाव्यात जे मला बोलायचं ते मी बोललो. खरं म्हणजे ते खूप आपला खासगी कार्यक्रम होता, पण आपण सगळ्यांनी कॅमेरे लावले, दाखवलं, लोकांनी ऐकलं महाराष्ट्रात कोण येत आहे, येऊ द्या. नाशिकचे पोलीस आयुक्त जे आहेत दीपक पांडे त्यांना मी आज ओळखत नाही. त्यांच्या कुटुंबातल्या अनेक व्यक्ती पोलीस खात्यामध्ये अनेक राज्यांमध्ये आहेत, त्या संपूर्ण कुटुंबाचेच माझे संबंध आहेत पांडे. अनेकदा तेही मला भेटायला येतात, कौटुंबिक नात्यानं येतात, मित्र म्हणून येतात. आज मला इथे घाईघाईत यायचं होतं, वाटेत त्यांचं कारण होतं. मी म्हटलं मीच तिकडे येतो, 5 मिनिटं चहा प्यायलो, बाकी काही चर्चा नाही. या कौटुंबिक नात्यामुळेच पहिला गुन्हा नाशिकमध्ये ना, असं काही नसतं, असं काय नसतं. गुन्हा कुठे दाखल होऊ शकतो? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर, इतकंच काय. आता पहा की तुम्ही
तुमच्या शेजारच्या माणसानं तुम्हाला धमकी दिली, तुला मी बघून घे, तुझ्यावर हल्ला करेल, तुझ्या कानफडात मारेल, तुम्ही काय करा, जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा, तुम्हाला याच्यापासून धोका हा मारू शकतो. पोलीस काय करतील? पोलीस ॲक्शन सुरू करतील, त्याला बोलवतील, त्याला समज देतील, त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉण घेतात पोलीस. एक दिवसाची दोन दिवसाची अटक सुद्धा केली जाते, होतं ना, ही कायद्याची प्रक्रिया आहे. मग समोर कायद्यापुढे सगळे समान म्हटल्यावरती तुम्ही आहात की मंत्री आहे की अजून कोण आहे हे बघायचं नसतं. गुन्हा तोच आहे ना, गुन्ह्याचं स्वरूप बदललंय का? नाही. जर आपण म्हणता महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का असा अनेकदा प्रश्न विचारला जातो, आपण पाहिला असेल महाराष्ट्रात कायद्याचंच राज्य आहे. चुकीची माहिती आपल्याकडे आहे. तुम्ही जे म्हणतात ते कार्यकर्ते मला भेटले आणि मी त्यांना ताबडतोब सांगितलं की आपण पोलिसांच्या समोर हजर होऊन जामीन घ्या. त्यांच्याकडनं मला सांगण्यात आलं की त्यांचा इंटरिम बेल मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. मला सांगण्यात आलं की इंटरिम बेल मिळालेला आहे. जर इंटरिम बेल मिळाला असेल तर ती कायदेशीर प्रक्रिया आहे. तरी सुद्धा जेव्हा मला कळलं की त्यात काहीतरी गडबड आहे, मी काल सगळ्यांना सांगितलं आमच्या की ताबडतोब त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला सांगा. मी स्वतः एक लॉ मेकर आहे, मी खासदार आहे, मला कायद्याचं महत्व माहिती आहे. जेव्हा दुसऱ्यांकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोटं माझ्याकडे वाढतात आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या बाबतीमध्ये कधीही तडजोड करणार नाही. आज आपण जे भाषण केलं शिवसेना कार्यालयात त्याच्यामध्ये खर तर शिवसैनिकांची जी प्रतिक्रिया होती किंवा जे काही नाशिक मध्ये झालं त्याचं आपण कौतुक तर केलंच, मात्र आपण त्याच्यात एक शब्द वापरला की करेक्ट कार्यक्रम अजून एक होणार, नेमकं काय सूचना द्यायची किंवा काय सूचक विधान आहे नेमकं? बरोबर आहे तुमचं म्हणणं, कार्यक्रम करेक्टच करायचा असतो आणि तुम्हाला कळेल पाहण्याच्या जन आशीर्वाद यात्रेचा आजचा शेवटचा टप्पा आहे. त्या ठिकाणी नितेश राणे आणि कार्यकर्त्यांवर उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे, कसं बघता या सगळ्या जनयात्रेला? मी त्याच्याकडे काही बघा, आम्ही जरी राजकारणात असलो तरी कायद्याची अंमलबजावणी करणारी एक वेगळी यंत्रणा असते, लॉ एन्फोर्समेंट जे अधिकारी असतात ते त्या त्यानुसार निर्णय घेत असतात. अनेकदा प्रत्येक वेळा ते मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना गृहमंत्र्यांना चरून निर्णय घेतात का? नाही. त्यानुसार त्यांनी कायद्याचं उल्लंघन, बघा कोविड आहे, प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश सगळ्यांकडे गेलेले आहेत, त्यानुसार जर त्या जिल्हा अधिकाऱ्यांनी तिकडलं पोलीस पथक प्रमुखांनी जे काही निर्णय घेतले असतील, आमच्या सुद्धा होऊ शकतात अशा प्रकारचे निर्णय झालेले, आम्हालाही वगळू नका नेहमी म्हणतो, तर तुम्हाला तिथेच लक्ष द्यायचं. बघा नारायण राणे केंद्राचे मंत्री आहेत, त्यांनी सगळ्यात जास्त कायद्याचं पालन केलं पाहिजे, केंद्रीय मंत्री ते घटनेला मागील. इतर कोणी काय करत असेल तर आपण कार्यकर्ते म्हणून त्यांना सोडवावं, पण मी जेव्हा एखादा गुन्हा करतो, कायद्याचं उल्लंघन करतो माझ्याच राज्यामध्ये, माझ्याच देशामध्ये जे कायद्याचं राज्य आहे, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, तेव्हा आपण लोकांसमोर काय आदर्श ठेवतो? आणि मी कायदा म्हणणार, बघू द्या मला कोण हात लावतो. ही भाषा घटनात्मक पदावर बसलेला कोणालाही शोभत नाही, कोणी असेल तो. मी फक्त श्री नारायण राणे बोलतो असं, पण नारायण राणेंच्या बाबतीत मी एवढं सांगतो त्यांची प्रकृती बरी नसते हे आपण पाहत आहे. परवा सुद्धा त्यांनी मेडिकल जेव्हा अटकेदार बसून झाला त्यांची प्रकृती बिघडली. मी असं आमच्या शिवसैनिकांच्या वतीनं सांगतो, लाखो शिवसैनिक, की माणसाला जेव्हा त्याचे मनस्वास्थ्य किंवा स्वास्थ्य बिघडते तेव्हा त्याला आधाराची गरज असते, त्याला मानसिक आधाराची गरज असते. हा आधार आपण श्री नारायण राणे यांना द्यायला. मला त्यांची चिंता वाटते, मी त्यांना फार जवळ अनेक वर्ष ओळखतो, मला त्यांच्या प्रकृतीची फार काळजी वाटते,
त्यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, त्यांना फार त्रास देऊ नये. मी माझं पूर्ण व्हायचं त्याच्यावर आम्ही असं ठरवलंय. मी आज सीएम साहेबांशी पण बोलणार आहे, शिवसेना पक्ष प्रमुखांची, की राणे यांचं मनस्वास्थ्य सुधारावं. त्यांना त्यांचं मनस्वास्थ्य जे बिघडलेलं आहे ते दुरुस्त व्हावं म्हणून लाखो शिवसैनिकांनी रोज सकाळी एक मिनिटाची प्रार्थना करावी. त्यांना उत्तम मनस्वास्थ्य लाभावं. आम्ही प्रार्थना करू की त्यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांचं मनस्वास्थ्य सुधारो, त्यातून त्यांना बरं वाटेल आणि ते महाराष्ट्राची राष्ट्राची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतील. किंवा त्याने सुद्धा स्वतःवर उपचार केले पाहिजे, योगा करावा, उत्तम असतो योगा, विपश्यनेला जाऊ. मी त्यांना सांगतो ना, मी त्यांना एक फार काळजी कुठे असेल, विपश्यना करावी, योगा करावा, काही असेल तर मी त्यांना अधिक चांगल्या प्रकारे आम्ही सल्ला देऊ शकतो. पण नक्कीच एक मिनिटाची प्रार्थना शिवसैनिकांनी रोज करून त्यांच्या मनस्वास्थ्यास आराम पडावा, त्यातून त्यांना एक मानसिक आधार मिळावा. आणि भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा लोकांनी हे करावं, म्हणजे त्यांचे नेते आहेत, तर आम्ही करतो हे त्यांनी केलं पाहिजे, ते केंद्रीय मंत्री आहेत. अशी आमची एक भावना सगळ्यांची तयार झाली, ती आपल्या माध्यमातून मी मांडतो. घडली की आपल्याला वाटतं की त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं शिवसेना आणि भाजपाची जी दुरी वाढत चालली, पूर्वीपर्यंत एकमेकावर दगड फेकत नव्हते, मात्र आता कार्यालयापर्यंत किंवा कार्यकर्ते भिडायला लागले असं हे होणं मला काय पटत नाही. उद्योजन फार त्यातून काय आनंद मिळालेला नाहीये की भाजप आणि शिवसेनेमध्ये हा संघर्ष झाला. आमच्यामध्ये काही राजकीय मतभेद नक्कीच झाले, आमच्या वाटाही वेगळ्या झाल्या राजकीय दृष्ट्या, खरं आहे. पण शेवटी आम्ही 25 वर्ष एकत्र नांदलो, राहिलो, चांगलं काम केलं, एक वैचारिक आमचं नातं कायम राहिलं, ते हिंदुत्वाचं नातं, राष्ट्रीयत्वाचं नातं होत. आणि आता अचानक एका व्यक्तीमुळे, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीमुळे नातंच तुटून जात पूर्णपणे. मी एकमेकांचे वैरी झालो की का, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं हे का मलाही पटलं नाही, तर उद्योजना कुठे पटणार? उद्योजना पटलेलं नाही. आम्हाला नाही असं की एकमेकाला जाऊन हल्ले करावे कार्यकर्त्यांवर. राजकारणामध्ये आम्ही निवडणुकांमध्ये इमकांची विरुद्ध उभे राहू ना, पण हे नाही, हे एका व्यक्तीमुळे झालं, त्याच्यामुळे आम्हाला दुःख आहे. शिवसेनेमुळे बिघडलं नाही तर पाहावं लागेल ना. आता प्रार्थना करू ना, आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करू, रोज एक मिनिट प्रार्थना आम्हाला सगळ्यांना करायची असं आम्ही आज ठरवतो. त्यांना लवकरात लवकर बरं वाट, त्यांना बरं वाटणं गरजेचं आहे. आपण जसं म्हटलं मगाशी भाषणात की राणेंचा खांदा वापरून भाजप आपल्या करत आहे, मग याला कसं आपण बघताय या सगळ्या? हे तुम्ही मान्य केलं पाहिजे ना. मी जे आता मगाशी सांगतोय की आमचं कुठे भाजप आमच्यावर थेट हल्ला करू शकत नाही. कोणत्या मुद्द्यावर हल्ला करणार? भारतीय जनता पक्ष स्वतःच्या तोंडाने बोलू शकत नाही. खोट खोट लोफर भन्नाट आरोप ते दुसऱ्यांचे तोंड वापरून व्हॉइस ते करत आहे. स्वतः बोला ना. नारायण राणे जे बोलतात ते फडणवीस बोलणार आहेत का? नारायण राणे जे बोलतात ते चंद्रकांत पाटील बोलणार आहेत का? नारायण राणे जे बोलत आहेत ते आशिष शेलार बोलणार आहेत का? मला सांगा. त्यांना माहिती आहे हे खोट आहे, ही आपली परंपरा, ही आपला संस्कार, ही आपली संस्कृती नाही आहे. हे फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार असतील, अन्य नेते असतील त्यांचे प्रमुख, हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी हे असे बाहेरचे लोक घेऊन त्यांना आपली झोल वगैरे पांघरून त्यांच्या तोंडातून ते आमच्यावरती अशा प्रकारचे चिखलफेक केली जाते. आम्हाला काही फरक पडत नाही. करत राहा तुम्ही, तुम्ही जेवढं करा तेवढा पक्ष संघटना माझी मजबूत होते, आमची सरकार तेवढं मजबूत होत आहे आणि हे सरकार प्रदीर्घ काळ चालेल, तुम्ही हलवू शकत नाही. चांगली गोष्ट आहे ना. काय भेटू ना, विरोधी पक्ष नेते राज्याचे जे माजी मुख्यमंत्री आहेत एका विषयावर ते बैठकीला हजर होते आणि राज्याचे मुख्यमंत्री
का दोघा चर्चा होऊन त्यात तुम्हाला काय वेगळं वाटावं? अशा बातम्या येतात बंददार चर्चा झाल्या, बंददाराची चर्चा सगळ्यात आधी बाहेर होते. राजकारणामध्ये बंददाराच्या आपण घडतो असं म्हणतो. राजकारणात काही गोपनीय आणि गुप्त राहत नाही. ज्या आतमध्ये बसलेले असतात ते जरी सांगतात. काल राणेंनी खूप गंभीर आरोप केला की वहिनीवर स्वतःच्या कोणी ऍसिड हल्ला केला हे मला सांगायला लावू नका. आपणही आज म्हटलात की तुमच्याकडे जर कुंडले आहेत तर आमच्याकडे पण कुंडले आहेत. मी याच्यावर आता काहीच बोलणार. ते काय बोलतात मी बोलले त्यांच्या मनस्वास्थ्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तर आधाराची गरज आहे आणि त्यांना त्यांच्या पक्षात किंवा त्यांच्या घरात आधार मिळत नसेल अशा प्रकारचा, तर आम्ही तयार आहोत द्यायला. आमचे शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रार्थना करतील रोज. प्रार्थना ही जाहीरपणे काय करायची असते ना, आपापल्या घरातून आता सुद्धा हे करतील प्रार्थना. हवन वगैरे असं मनस्वास्थ्य बिघडलेलं आहे एखाद्या माणसाला केंद्रीय मंत्री म्हणून किंवा त्याला, आम्हाला असं वाटतं की त्याने प्रदीर्घ काळ केंद्रीय मंत्री राहावं आणि त्याने देशाची सेवा करावी. त्यांच्याकडे जे खातं आहे सूक्ष्म लघु उद्योग मध्यम उद्योग ते खूप महत्वाचं खातं आहे. ते त्यातून हजारो लाखो लोकांना रोजगार निर्माण करून देऊ शकतात. मी तुम्हाला सांगतो देऊ शकतात, ते काम करू शकतात. त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे हे मला माहिती आहे. पण ते इथे येऊन लुटमुट करायला लागले अशा प्रकारे त्याच्यातून त्यांचं अधपतन जे सुरू झालंय ते थांबणार नाही. गेल्या दोन तीन दिवसापासून या घडामोडी घडत आहेत. तुमच्याकडनं पण असं वक्तव्य होत आहे की राणे वाईट आहे, म्हणजे राणे शिवसैनिकांवर भाजपचे ज्येष्ठ नेते कोणी बोलणार नाही. त्याच पद्धतीनं चंद्रकांत दादांचंही म्हणणं असंच आहे की आम्ही फक्त आमचे मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत, भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत पण ते देत आहेत. राणे जे आज बोलत आहेत त्यांना भविष्यात पश्चाताप, एवढंच मी तुम्हाला सांगतो. राजकारणामध्ये काही अशक्य नसत. म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना भाजप, मी असं म्हणत नाही. राण्यांना कळेल की मला कसा वापरून घेतला. आणि मी जे सांगतोय की काळ्या दगडावरची रेघ असते. राणे काय असं म्हटले साहेब की औषधापुरतं सुद्धा सेनेला आम्ही कोकणात शिल्लक ठेवणार नाही. त्या जे कोणी माजी आहेत आमदार ते आता आजी होतील असं त्यांनी म्हटलंय. हो बाबा तुमच्याकडे आजीबाईचा बटवा आहे, काढा औषध तुम्ही. आजी आजी काय करताय कोकणात, तुमचा किती वेळा प्रभाव झालाय ते जरा काउंट करा. कोकणामध्ये तुम्ही कोकणचे नेते आहात ना, तुमच्याच कोकणामध्ये त्या भागात शिवसेनेचे आमदार तुमच्या निवडून आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी खासदार शिवसेनेचा आहे. शिवसेना आहे ना तिकडे आणि ती कोणा एका व्यक्तीमुळे नाही, ती शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे आणि आज उद्धव ठाकरेंमुळे. तेव्हा आजी माजी भाजी हे सगळं विसरून जातो. शिवसेना कोकणात आहे आणि राहणार. आपण कुठे आहात पुढल्या काळात तेवढं तुम्ही जरा आता बघा विचार करा. संभाजीराजे आणि राष्ट्रपतींच्या भेटीवर देखील काल नारायण राणे यांनी टीका केलेली आहे. त्यांना पुढारी व्हायचं असं म्हटलं. आपल्या भाषणातही आपण याबद्दल विधान केलं की राणेंच्या डोक्यात हवा गेली. नेमकं काय आपल्याला बघा, छत्रपती संभाजी हे आज भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. छत्रपतींच्या कुटुंबाविषयी महाराष्ट्राला कायम आदर आहे, त्यांच्या वंशजांविषयी आदर आहे. मराठा आंदोलनात छत्रपती संभाजी हे कायम पुढे राहिले. त्यांची भूमिका अत्यंत संयमाची होती, त्यांचं नेतृत्व. पण या संदर्भातलं विधेयक राज्यसभेत मंजूर होताना छत्रपतींना 2 मिनिटही बोलू दिलं जात नव्हतं. तेव्हा मी उभा राहिलो आणि मी तिथे झगडा केला की छत्रपती संभाजींना जर तुम्ही बोलू देणार नसाल तर तो आमचा अपमान आहे. त्यातून त्यांना ते पुढे त्यांची भूमिका मांडतात. तेव्हा हे सगळे कुठे होते, भारतीय जनता पक्षाचे राज्यातले लोक सगळे खासदार महाराष्ट्राचे तिथे भाजपचे ते मूक गळून गप्पा बसले होते. एरवी तुम्हाला छत्रपतींचा अपमान, छत्रपतींची अस्मिता, छत्रपतींचा आशीर्वाद, त्यावेळेला का गप्पा बसला? आज नारायण राणे जे बोलतायत त्यांना पुढारी व्हायचं आहे काय होय? ते छत्रपती हे कायम महाराष्ट्राचे पुढारीच असतात हे त्यांना कुणीतरी सांगावं लागेल. आजही छत्रपती या नावाला एक वलय आहे, एक ताकद आहे. छत्रपती हे कायम राज्याचे पुढारी असतात.
राऊत साहेब, काल राजनाथ सिंग यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये बोलताना ते म्हटलेत की दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्यामुळे ते छत्रपती झाले, त्यामुळे एक नवीन वाद उभा राहिला. मी काय वादात पडू इच्छित नाही. राजनाथ सिंग हे एक सक्षम असे नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, देशाचे संरक्षण मंत्री आहेत. मग अशी आपण असं म्हणलात की आज तीन पक्षाचं सरकार आहे, उद्या एका पक्षाचे महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, काय नेमकं? ठीक आहे, आम्ही एकत्रच निवडणुका लढणार आहोत. प्रत्येकाला आपला पक्ष पहिल्या क्रमांकाचा करण्याचा अधिकार आहे. चला, धन्यवाद. रस्त्यावरची लढाई असेल किंवा अगदी कायदेशीर तुम्ही जी लढाई केली ती नाशिक मधून सुरू झाली, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये नाशिकच्या या सगळ्या लढाकूंकडे कसं बघणार? कसं बघणार? मगाशी भाषणात सांगितलं, नाशिक हे महाराष्ट्राला राजकीय दृष्ट्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. आणि मगाशी तुम्ही जे मला प्रश्न विचारला, एका पक्षाच्या त्या सुद्धा नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचे योगदान फार मोठं आहे. धन्यवाद. सावरकरांच्या नावावर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यानंतर अटल बिहारी आणि अरुण जेटली यांचे नाव असणार आहे अभ्यासक्रमाला. ठीक आहे, असे याला फार मत प्रदर्शन करण्याची गरज नाही. अटलजी असतील, अरुण जेटलीचं सुद्धा एक योगदान आहे आणीबाणीच्या काळामध्ये. त्या काळापासून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, त्यानंतर कायदेशीर क्षेत्रामध्ये अरुण जेटलींचं नाव हे कायम तळपत राहिलं. आणि वीर सावरकरांच्या नावानं एक कॉलेज उभं राहते, पण आमची मागणी त्यांना भारतरत्न कधी देणार? कॉलेज उभं करा, विद्यापीठ उभं करा, पण त्यांच्या क्रांतिकार्याला राष्ट्रीय प्रतिष्ठा आपल्याला द्यायची जर वेळ आली तर आपल्याला त्यांना भारतरत्न सन्मानित करावंच लागेल.